मित्रांनो स्किप करू नका, कारण जो गार्डन आहे ना तो अप्रतिम गार्डन आहे. असं गार्डन आपल्या विभागात तर किंवा इंडियामध्ये बघायला मिळणार नाही असं गार्डन आहे. जानेवारीमध्ये आम्ही 4 दिवस सेवेसाठी आलेलो, तर ती त्यावेळेस ही फुलझाडं आहेत गुलाबाची, ती गुलाबाची फुलझाडांना माती टाकून आम्ही ती झाडं लावलेली होती. काही झाडं लावलेली होती तर त्यांना माती वगैरे घालण्याचं काम केलं. इकडे सुद्धा माती टाकायची होती, त्यावेळेस आम्ही इकडे माती टाकलेली. काही पेंडिंग काम होतं तर ते काम आम्ही त्यावेळेस 3-4 दिवसामध्ये केलेलं होतं. तर खूप सुंदर असा गार्डन आहे. खूप दिवसापासून इच्छा होती पुन्हा एकदा गार्डन फिरण्याची, कारण 2 वर्षापूर्वी आलेलो त्यावेळेस गार्डन पाहिलेला. तर आता आज पुन्हा योग आलाय गार्डन पाहण्याचा आणि मन प्रसन्न होतं इथलं वातावरण बघितल्यानंतर. पाठीमागे बघतोय तो आपण प्रवेशद्वार बनवलाय आणि तिकडे पुढे गेलो की भवानी मंडप आहे. पुढे अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, आपण एक एक करून त्या गोष्टी बघत जाऊ. पाठीमागे बघतोय त्याच्यामध्ये कुंड्या असतात, बदकं बनवलेत ना, जसे वेगवेगळे आकार आहेत दिलेले, त्याच्यामध्ये कुंड्या असतात आणि त्याच्यामध्ये फुलझाडं असतात. तर बरेचसे झाडं पुन्हा रिइन्स्टॉलेशन करण्याचं बाकी असेल, तर त्याच्यासाठी ते पेंडिंग आहेत. हा जो रस्ता गेलाय तो रेल्वेसाठी, म्हणजे या गार्डनमध्ये छोटीशी रेल्वे सुद्धा आहे. तर आपण तिकडे जाऊच, आपण आधी या साईडून जाऊ गार्डन बघत. आपल्याकडे काही कचरा असेल तर या कचरा पेटीत टाकायचं. कसे बनवलंय बघा, कचरा टाकायला सुद्धा मजा येईल अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. भोपळा, हे वांग, याच्यामध्ये सुद्धा झाडं लावलीत. प्रत्येक गोष्ट इथली बघण्यासारखी आहे मठावरची. एक होडी सुद्धा ठेवलेली आहे. आता आपण जिथे जातोय ना त्या ठिकाणी आपल्याला एक हौद पाहायला मिळेल. एक तलाव आहे बनवलंय, त्या तलावामध्ये अशी झाड लावलीत. तलावामध्ये सध्या पाणी नाही आहे, किती सुंदररित्या बनवलंय बघा. बारीक सारीक गोष्टी सुद्धा एकदम बारकाईने बनवलेल्या आहेत. त्यामध्ये पाणी टाकतात, सध्या पाणी नाही आहे भरलेलं त्याच्यामध्ये. तिथून पायऱ्या सुद्धा केलेल्या आहेत उतरायला. हे जे ते सोलापूरचे गुरुबंधू आहेत, तुम्ही मठावर रेग्युलर येतात महिन्यात? तर हे आपले गुरुबंधू आहेत, ते मठावर नेहमी येतात, म्हणजे महिन्यातून एकदा येतात असते. तर ते आहेत सोलापूरचे आणि आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर सुद्धा आहेत. तर त्यांची अशी इच्छा होती की ते आपल्या चॅनलवर दिसायला पाहिजे. तर ते सुद्धा गार्डन फिरायला आले. तर गार्डन कसं वाटलं? मस्त वाटलं. तर हा गार्डन परिसर ते बघायला आलेले. बऱ्याचशा गोष्टी या पुतळ्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतील, त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी शिकायला सुद्धा मिळतात. आपल्याला प्रत्येक गोष्ट माहीत नसते, पण या पुतळ्यांच्या माध्यमातून
आपल्याला ती गोष्ट माहीत सुद्धा होते. वेगवेगळी कला आपल्याला बघायला मिळते, सुंदर सुंदर फुलं बघायला मिळत आहेत आणि आपण ती बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये झाडं लावले गवतामध्ये आणि फुलझाडांमध्ये झाकली गेलेले आहेत, पण तरी सुद्धा दिसेल आपल्याला ती. जुलतापूल सध्या बंद आहे, पण आपण काही थोडस जाऊ ते जुलतापुलावर घेण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मी गणेश मांदाडकर. आपल्या पाऊलवाट या मराठी युट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. महाशिवरात्रीचा कार्यक्रम मठावर चालू आहे, त्या निमित्तानं 2 वर्षांनी पुन्हा येण्याचा योग आलेला आहे आणि आपण मठावर आहोत. मठाचा कार्यक्रम करत करत आपण मठाचा परिसर सुद्धा तुम्हाला दाखवतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गार्डन बघणार आहोत, गार्डनची स्पेशल व्हिडिओ आपण करणार आहोत. तर गार्डनमध्ये काय काय गोष्टी आहेत ते आपण तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर ही व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, कारण खूप सुंदर गार्डन आहे सिद्धगिरी डिवाईन गार्डन. खूप सारी लोक हे गार्डन बघण्यासाठी खूप लांबून लांबून येतात, कारण खूप सुंदररित्या हे गार्डन बनवलेलं आहे. आणि आम्ही तर नेहमीच येतो, म्हणजे दर कार्यक्रमाला ज्यावेळेस येतो त्यावेळेस आवर्जून या गार्डनमध्ये येतोच येतो. तर गार्डनची फी आहे 50 रुपये, तर फीज देऊनच तुम्ही गार्डनमध्ये प्रवेश करा. आणि गार्डनमध्ये ज्यावेळेस फिराल ना त्यावेळेस कोणत्या फुलाला किंवा असे पुतळे आहेत बरेचसे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघाल, तर ते पुतळे तुम्ही त्या पुतळ्यांना हात लावू नका किंवा कुठल्या झाडाला इजा होईल असं वर्तन करू नका किंवा कोणती फूल तोडण्याचा प्रयत्न करू नका, कारण खूप परिश्रम आणि कष्टानं हे गार्डन बनवलेलं आहे. हे आपले गुरुबंधू आहेत कापूलचे, आपले सबस्क्रायबर आहेत चॅनलचे, तर ते सुद्धा गार्डन बघायला आले, ते मला भेटले इथे. तर आपण त्यांना सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये समावेश करू त्यांचा. तर त्यांचं सुद्धा गार्डन बघून झालेलं आहे, अर्धा बघायचा बाकी आहे. कसं वाटलं गार्डन? खूप सुंदर गार्डन आहे, त्यांना सुद्धा बरं वाटलं बघून सगळं. खूप छान आहे ना, खूप बघण्यासारखं आहे आणि काही शिकण्यासारखं पण आहे. तर इकडून आला तुम्ही जाऊ, छान वाटलं ना. आता आपण ना फुलराणी म्हणजे छोटी एक ट्रेन आहे ती बघायला जातो. या विहारातून आपण ट्राय करू, आपण ह्याच्यात प्रवेश केलाय, बघूया कसं बनवलंय. जंगलचा भाग दाखवलाय, आपण आलो आहोत सिद्धगिरी जंगल सफारी. हीच ती ट्रेन आहे,
सुंदररित्या तिला बनवले. आता आपण ना शॉट जो आहे तो असंच घेऊ जंगल सफारीचा. जंगलातले सीन दाखवलेत, वन्य प्राणी कशा पद्धतीने राहतात जंगलात ते दाखवण्याचा प्रयत्न केला. ही सिद्धगिरी जंगल सफारी समोरून बघते ही अशी या मार्गातून जाते. एकदा आम्हाला योग आलेला या सफारी मध्ये बसण्याचा. तलावामध्ये पाणी भरतात आणि हा एक जंगलातला पाण्याचा भाग दाखवला आणि त्याच्यातून वरून ही आपली फुलराणी आहे ती जाते. ज्यावेळेस पाणी वगैरे भरतात ना त्यावेळेस खूप सुंदर वाटतो हा परिसर, म्हणजे बघायला सुद्धा छान वाटतं आणि त्याच्यातून ज्यावेळेस ट्रेन जाते त्यावेळेस पण मस्त वाटतं एकदम. रिअल पाहिला नाही, या स्टॅच्यूच्या माध्यमातून बघायला मिळते. रान कोंबडे आहेत, कोंबडे दाखवले, हरिण दाखवले. सबस्क्राइबर पुन्हा आपल्याला भेटलेले आहेत. झालं काय बघून आता इकडे बघ, गार्डनच्या व्हिडिओ मध्ये येईल. गार्डनची व्हिडिओ आहे ना आपल्या चॅनलवर, गार्डनची व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सबस्क्राइबर आपल्याला पुन्हा भेटले. विचारत होते की कुठल्या व्हिडिओ मध्ये आम्हाला बघायला मिळेल, गार्डनच्या व्हिडिओ मध्ये त्यांना बघायला मिळेल. पलीकडे सुद्धा सुंदर सुंदर अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. तर बऱ्याचशा गोष्टी या गार्डनमध्ये तुम्हाला टाकावपासून बनवलेल्या भेटतील. ते ड्रम्स आहेत किंवा टायर्स आहेत, त्यांचा वापर करून आपलं आपण गार्डन कसं सुबक बनवू शकतो त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे सिद्धगिरी डिवाईन गार्डन. गार्डन बघितल्यानं मन प्रसन्न होतं कारण खूप चांगल्या चांगल्या गोष्टी इथं बघायला मिळतात. कारण हे जे स्टॅच्यू बनवलेले आहेत एक स्टॅच्यू एकदम अप्रतिम आहे आणि त्याचा यूज पण त्या पद्धतीने केलाय. प्रत्येक स्टॅच्यूमध्ये जवळपास झाड लावलेलं आहे. या अशी पद्धत आहे ना ही आपल्याला इथेच बघायला मिळेल सिद्धगिरी डिवाईन गार्डनमध्ये. आणि तुम्ही मठ फिराल ना तर मठामध्ये प्रत्येक ठिकाणी असे स्टॅच्यू आहेत. थोडासा थांबलोय इथे सुद्धा चिकित्सा असते, म्हणजे आयुर्वेदिक पद्धतीने चिकित्सा करतात. तर ते कशा पद्धतीने करतात त्याचे स्टॅच्यू आहेत आपण आता बघू. आयुर्वेदामध्ये आयुर्वेदिक पद्धतीनं कशी चिकित्सा करायची त्याच या स्टॅच्यूच्या माध्यमातून या पुतळ्यांच्या माध्यमातून आपल्याला ते बघायला मिळेल. आता आपण डॉक्टरकडे जातो पण ज्यावेळेस डॉक्टर नव्हते किंवा आजही आयुर्वेदिक औषधोपचार बऱ्याचशा ठिकाणी होतो कशा पद्धतीनं करतात याचं प्रात्यक्षिक या पुतळ्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. ट्रीटमेंट कशी केली जायची
स्टॅच्यू या स्टॅच्यूच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. मित्रांनो, कसं वाटलं गार्डन तुम्हाला? खरंच खूप सुंदर गार्डन आहे. अजून बऱ्याचशा गोष्टी मठावर आहेत, जसं की तिकडे ग्रामीण जीवन आहे, म्युझियम. ते म्युझियम आपण बघायला गेलो नाही, जर का वेळ भेटला उद्याला तर आपण म्युझियमसुद्धा बघू. पण म्युझियममध्ये शूट करून देणार नाहीत, कारण ते सध्या शूटिंग किंवा फोटो काढण्यासाठी मला असं वाटते फ्री केलेलं नाही आहे. तर जर असेल तर आपण ते सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. पण तुम्ही जर का कोल्हापूरकडे येत असाल किंवा कुठे अन्य ठिकाणी फिरायला जात असाल तर तुम्ही एक वेळ कोल्हापूरची कणेरी मठाची ट्रीपसुद्धा अरेंज करू शकता. आणि इथे एकाच ठिकाणी ज्या गोष्टी बघायला आहेत त्या तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाहीत. एक दोन दिवसाची ट्रीप जर का केलीत कणेरी मठाची तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी इथे बघायला मिळतील. टायरपासून बनवलेली मोटरसायकल, या आपण महावासी चटक आहे या दालनात निवडून गाचे छत्री आहे. आता ते दिसत नाही पानांमुळे, छत्रीमध्ये झाडाची लागवड केलेली आहे. कुंड्या कशा पद्धतीने डिझाईन करून त्याच्यामध्ये झाडं लावलीत बघा. हे कॅक्टस आहे, विविध प्रकारचे कॅक्टस तुम्हाला इथे बघायला मिळतील. अशा गार्डन मध्ये आलात ना तर शक्यतो कोणत्याच झाडाला हात लावू नका, कारण प्रत्येक झाडाचा काहीतरी गुणधर्म असतो. काही विषारी असतात, काही काटेरी असतात, तर ते फलकावर दाखवलंय आपण. तर सूचनांचं पालन करायला पाहिजे. हे आंब्याचं झाड आहे आणि आंब्याच्या झाडाच्या बाजूला बघा कसे सगळे कॅक्टस लावून ठेवले लावून ठेव. गाय आहे बनवलेली मित्रांनो, पण ते त्याच्यात झाडं लावायची बाकी आहे. झाडं लावलेली मला वाटते, ते काढली आता नवीन झाडं लावायची असते. तर सिद्धगिरी डिवाईन गार्डन हे आपण आता बघायला आलेलो आहोत. तर त्याचा छोटासा व्हिडिओ आपण आपल्या पाऊलवाट चॅनलवर घेऊन येत आहोत. तर तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि तुमच्या सूचना काही असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण इथेच थांबू, पुन्हा एकदा भेटू नवीन अशाच व्हिडिओ सोबत. तोपर्यंत Bye-bye.